बोगस बांधकाम कामगार नोंदणी विरोधात दोन हात केल्याशिवाय बोगसगिरीला आळा घालता येणार नाही त्यामुळे स्वतःहून बोगस, बोगस बांधकाम कामगार नोंदणी करणार नाही आणि इतर कुणालाही करू देणार नाही हे संघटनेच्या सदस्यांनी निश्चित करावं असं आवाहन लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी केलं बोगस नोंदणीविरोधात मोहिमेअंतर्गत आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या चोवीस प्रकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगस बांधकाम कामगार पुढं येऊ लागलेत नोंदणी करून देण्यासाठी एजंटगिरी सुद्धा सुरू झाली आहे सी टूशी संलग्नित लालबावटा बांधकाम कामगार संघटनेनं आता विरोधात मोहीम उघडली आहे याचाच भाग म्हणून आवळी बुद्रुक इथं बांधकाम कामगार प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली संघटनेची जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड संदीप सुतार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली या बैठकीत जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजीराव मगदुम यांनी बोगस बांधकाम कामगार नोंदणी थांबवण्यासाठी बांधकाम कामगार प्रतिनिधींनी सतर्क राहावं असं आवाहन केलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांची नोंदित बांधकाम कामगारांची संख्या एक लाखाच्या वर गेलेली आहे परंतु ही एक लाखाच्या वर नोंदीत गेलेली संख्या हे सगळेच बांधकाम कामगार नसून काही बोगस बांधकाम कामगारांची सुद्धा नोंदणी झालेली आहे आणि हे बांधकाम कामगारांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार आहे माझी या ठिकाणी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो बांधकाम कामगार नोंदीत झालेला आहे आणि तो बांधकाम कामगार नाही त्याची चौकशी होऊन त्याचे पूर्ण ज्याला मिळालेले लाभ आहे ते वसूल केले पाहिजे या ठिकाणी ज्यावेळी बांधकाम कामगारांची कुठलीही संघटना नव्हती त्यांना कुठले लाभ मिळत नव्हते त्यावेळीपासून लालबोटा बांधकाम कामगार संघटना ही कामगारांच्यामध्ये काम करून त्यांना कायदे आणि योजना मिळवून दिलेल्या आहेत परंतु आज बहुतांशी एजंट आणि दलाल या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि त्यांच्याकडून बोगस कामगारांची नोंदणी होते तर माझी या ठिकाणी विनंती आहे की या बोगस कामगारांना या बैठकीला करवीर तालुकाध्यक्ष आनंदा कराडे शिवाजी कांबळे अशोक सुतार कृष्णा सुतार प्रकाश पोवार आदी उपस्थित होते।